जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। बोदवड शहरातील पाणी समस्येचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। येथील नगर परिषद प्रशासन बोदवड शहरवासियांना पाणी देण्यास असमर्थ ठरल्यामुळे शहरातील पाणी समितीच्या वतीने येथील नगर पंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आला। मोर्चा नगर पंचायत कार्यालयावर धडकल्यानंतर या ठिकाणी नगराध्यक्ष हजर नसल्याने आंदोलकांनी सुमारे 3 तास या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले। दरम्यान यावेळी बोदवड पोलीस येथे पोहोचल्यानंतर आंदोलकांना त्यांनी ताब्यात घेत अटक केली, त्यामुळे संतप्त आंदोलक अधिकच आक्रमक झाले। त्यामुळे येथे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर आंदोलकांनी टीकास्त्र सोडत माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे आणि सत्ताधाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। किती दिवस झाले पाणी? 2 दिवस 3 दिवस 25 दिवस पत्रकार मोदायचं, 25 दिवस जर पाण्या विना जर माणूस मेला तर कोण जबाबदार राहील? पाण्या विना जर माणूस मेला तर कोण जबाबदार राहील? ही तुमची तोंडी तक्रार आहे असं मान्य करू। समस्त जनता म्हणते आदरणीय अधिकारी वर की आमची तोंडी तक्रार नोंद करून घ्यावी। जर या बोदवड शहर व तालुक्यातला जर कोणी माणूस पाण्याविना जर मेला तर जबाबदार कोण राहील? जनतेचं म्हणणं आहे जबाबदार राहतील आदरणीय आमदार एकनाथराव खडसे, जबाबदार राहतील आदरणीय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, जबाबदार राहतील समस्त नगर पंचायत लोकप्रतिनिधी आणि सीओ साहेब। कोण? सीओ साहेब। बरखास्त करा, बरखास्त करा, बरखास्त करा। बोदवड शहराची एकात्मता जर भंग पावली जबाबदार कोण राहील? जर बोदवड शहरामध्ये पाण्याविना जर जीवित हानी झाली जबाबदार कोण राहील? आणि त्याच्या ओसी तुमच्याकडे आहेत की नाही आहेत? तर आता आमची विनंती आहे, आम्ही फार अहिंसाप्रिय लोक आहोत, शांततेच्या मार्गाने आम्ही जगणारे लोक आहोत। आम्ही फक्त तुमच्या धरणामध्ये पाणी मागायला आलेलो आहोत, 25 दिवस झाले पाण्याचा थेंब देत नाही आहेत, तर तुमची नैतिक जबाबदारी काय आहे? आणि आज आम्हाला लेखी आश्वासन हवं आहे की इतक्या दिवसामध्ये पाणी मिळालंच पाहिजे, नाहीतर मुख्या जनावरांचा जरी जीव गेला तर जबाबदार कोण कोण राहील? अजून कोण राहील? समस्त पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही तोंडी तक्रार काय देत आहे? कोणावर गुन्हा दाखल झाला पाहिजे? कोणावर? आमदारावर। अजून? ठीक आहे, यानंतर मी समितीचे सूत्र आदरणीय अध्यक्ष साहेबांच्याकडे देतो। आदरणीय सीओ साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे, ते काही वेळातच वाचन करून आपल्याला 2 दिवसात पाणी पुरवठा होईल याचं लेखी आश्वासन देतील। तोवर मी माननीय नगराध्यक्ष यांना बोलू इच्छितो। नगराध्यक्ष कुठे आहेत? नगराध्यक्ष कुठे? कोणी आम्हाला उत्तर देईल का? माननीय सीओ साहेब माननीय पोलीस अधिकारी वर्ग, आम्ही 1 दिवस आधी सूचित केलेलं आहे की माननीय नगराध्यक्ष साहेब आणि सीओ साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत, तर आम्ही आम्हाला त्यांनी ओसी दिलेलं आहे, या अनुषंगाने त्यांनी इथं हजर राहणं गरजेचं होतं। आता आमचा नाईलाज आहे, जर नगराध्यक्ष जर इथं निवेदन स्वीकारायला येऊ शकत नसतील तर आम्ही सगळ्याच्या सगळे सगळ्यांना आम्ही कार्यालयामध्ये आम्ही स्वतःला कोंडून घेतो आणि आमरण उपोषणाला सुरुवात करतो। चला या इकडे कार्यालयामध्ये। नमस्कार, मी पाणी समितीचे संयोजक अमोल देशमुख व पाणी समितीचे अध्यक्ष संगीता सुधीर पाटील व समस्त पाणी समितीचे पुरुष व स्त्री सदस्य आज या बोदवड नगरपंचायतीच्या हद्दीत ठाण मानून बसलेले आहेत। या प्रतीक्षेत
सन्माननीय नगराध्यक्ष येतील व आमचं लेखी निवेदन स्वीकारतील. निवेदन देण्याचा आशय एकच आहे की मागील काही वर्षांपासून बोदोळ शहरवासियांना 20-20 दिवस पाण्याचा खंडाचा सामना करावा लागत आहे. वर यावेळी तर प्रत्येक गोष्टीची परिसीमा ओलांडलेली आहे. दसऱ्याला पाणी भेटलं नाही, दिवाळीला पाणी भेटलं नाही, इथे मिलाडला बोदोळ शहरवासियांना आणि 20 गावांना पाणी भेटलं नाही. इतकी शोकांतिक आहे. या अनाथ तालुक्याला कोणीच आता कैवारी उरलेला नाही आहे. माननीय नगराध्यक्ष कानावर घेत नाही, माननीय शिवसाहेब कानावर घेत नाही, माननीय एकनाथराव खडसे कानावर घेत नाही, स्त्रियांच्या कैवारी म्हणून येणाऱ्या रक्षाताई खडसे महिला खासदार त्या देखील कानावर घेत नाही. कोणी कोणी या बोदोळ शहरवाशांची हात ऐकून घ्यायला तयार नाही. या महाराष्ट्रातला जर वाळवंट जर कोणाला बघायचं असेल ना तर एक वेळेस फक्त या बोदोळ शहराला भेट द्या अशी माझी विनंती आहे. इथं शहरामध्ये कोणाच्याही घरामध्ये तुम्हाला पाण्याचा थेंब बघायला भेटणार नाही बरं, परंतु दरारा इतका आहे, भीती इतकी आहे राज्यकर्त्यांची की इथं कोणीही माणूस हिंमत करत नाही बोलायची की आमचा हा त्रास होतो आहे. आज या पाणी समितीने हिंमत केलेली आहे आणि हा जो विषय चव्हाट्यावर आणलेला आहे त्यांचं पितळ ह्या राज्यकर्त्यांचं आणि लोकप्रतिनिधींचं पितळ उघड्यावर आणलेलं आहे की बघा 25 दिवस झाले तरी देखील बोदोळ शहराला पाणी उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे. तर सांगा संविधानानुसार त्यांना लोकशाही पद्धतीनं इथं राज्य करण्याचा अधिकार आहे का? माझी विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींना की या बोदोळ शहरावर राष्ट्रपती राजवट लागू करावी त्यांनी, किंवा तेव्हा ते आम्हाला पाणी भेटेल. आणि आम्ही जी आज हिंमत केलेली आहे पाणी समितीने, तुम्हाला मी सांगतो आम्हाला लोकांपैकी कोणाचाही घातपात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे धूर्त लोक आहेत, हे राजकारणी लोकं जी आहेत, जी लोकप्रतिनिधी ज्यांची मी नावं घेतलेली होती, ही खुंड प्रवृत्तीची लोकं आहेत, आम्हाला जगायला देखील मुश्किल करून टाकतील आजपासून. त्यामुळे मी विनंती करतो समस्त महाराष्ट्रातील जनतेला की बोदोळ शहरावर लक्ष केंद्रित करा. जिथं जिथं आपापले समाजसेवक असतील तर बोदोळ शहरावर लक्ष केंद्रित करा. एकदा या वाळवंट सदृश्य बोदोळ शहराला भेट द्या की इथं 25-25 दिवस झाले पाणी येत नाही. हिंदूंना पाणी नाही, मुस्लिमांना पाणी नाही, शिखांना पाणी नाही, ईसायांना पाणी नाही, एकालाही गुराढोरांना पाणी नाही. आता 2 दिवसात जर गुराढोरं मरायला लागतील त्याला कोण जबाबदार राहील? पोलीस कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आंदोलनकर्त्यांनी हातात काळी घेऊ नका, याला हिंसक वळण भेटेल. आम्ही साहेबांचा मान राखला, आम्ही कुठलंही काहीच केलं नाही. आम्ही बाबासाहेबांनी जो आम्हाला संविधानात अधिकार दिला होता त्या लोकशाही पद्धतीने आम्ही आमचं आंदोलन उभं केलं. परंतु आम्ही विचारतोय आदरणीय पोलीस अधिकारी वर्गांना की जर आज पाण्याअभावी जर माझा इथला माणूस जर मेला तर याला रिस्पॉन्सिबल कोण राहील, याला जबाबदार कोण राहील, त्यांच्यावर गुन्हे नोंद होतील की नाही? कारण लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे. जसं गेटजवळ समस्त लोकांनी सांगितलं होतं की आमच्यापैकी कोणाचंही बरं वाईट झालं आमचा जीव गेला तर समस्त लोकप्रतिनिधींना आमची विनंती आहे की बेळ्या ठोका, त्यांना जेलमध्ये बंद करा. कारण आमचं हिंसक वळण तुम्हाला दिसेल, आमच्यावर तुम्ही केसा ठोकणार, परंतु ताण्याविना आमचा घसा कोडा पडतोय, आम्ही मरणासंधा अवस्थेत पडलेलो आहे, त्याला जबाबदार लोकप्रतिनिधी जे आहेत एकनाथराव खडसे यांच्या जातातून आम्हाला मोकळं करा. एकनाथराव खडसे यांच्या जातातून आम्हाला मोकळं करा. रक्षाताई खडसे यांच्या जातातून आम्हाला मोकळं करा. एखादा पोरगा 10 वेळा जर पास होत नसेल तर त्याला जर वर्गातून काढलं जातं. नाता भाऊंची फक्त एकच कैफियत आहे की बोदोळ तालुका लीड देत नाही, लीड देत नाही, लीड देत नाही. अरे अंडं पहिले आले की मुर्गी पहिले आलं? अरे लीड नाही देत, तुम्ही तर कधी पाणी द्या, पाणी द्या आणि लीड घ्या, पण लीड जोवर भेटणार नाही तोवर पाणी भेटणार नाही, असा त्या लोकांचा वट हुकूम आहे. सांगा मला आता या लीड भेटणे आणि पाणी मतदान न भेटणे याच्यामध्ये जर एखादं शेजार बोदोळवासी तालुकावासी जर मेला तर काय नाता भाऊंचं काय करायचं? आम्ही आजपर्यंत नाताभाऊंची सेवा केली, आम्ही रक्षाताईंची सेवा केली, महाज त्यांनी या जनतेकडे लक्ष द्यायला नको आहे का? अरे एवढा मोठा माणूस आहे, विरोधी पक्षनेता राहून चुकलेला आहे, मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री जेव्हा झाले नाहीत आम्हालाही दुःख झालं. माझ्या एवढ्या मोठ्या माणसाला पाणी देणं अशक्य आहे का? पाणी देणं अशक्य आहे का? गोडभर पाणी ते आम्हाला पाहू शकत नाही. मग त्यांना नैतिक अधिकार आहे का आमदार पदावर राहण्याचा? जर एक आमदार आपल्या मतदारसंघामध्ये 30 दिवस जर पाणी देऊ शकत नाही तर त्यांना आमदार पदावर राहण्याचा अधिकार आहे का? मला सांगा, आमदार साहेबांच्या घरी जा कधीतरी, आमदार साहेबांच्या घरी पाणी नाही आहे का? आमदार साहेबांचे धातू पंतू लेकरा पाणी पेत नाही का? कधी ते बगर आंघोळीने पूजा करतात का? कधी पाण्याविना स्वयंपाक त्यांच्या घरात होऊ शकतो का? त्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, मग त्यांच्या घशाच्या खाली पाणी उतरते कसं? आम्ही पण तर त्या आमदारांचे लेकरं आहोत, आम्ही पण तर त्या खासदारांचे लेकरं आहोत. माझ्या पोटी 2 पुरी आहे. जर त्यांना जर मी 4 दिवस जर उपाशी ठेवत असेल आणि जर त्यांना खाऊपिऊ घालत नसेल तर 5व्या दिवशी मी फास माझ्या घराला आवडून घेईल आणि लटकून जाईल. कारण माझी नैतिक जबाबदारी आहे. मी जन्माला घातलं तर मला त्यांचं भरणपोषण करावं लागेल. जर आमदार हा आपला बाप आहे, खासदार आपली माय आहे, जर ते आपल्याला पाणी जरी देऊ शकत नसतील तर त्यांची नैतिक जबाबदारी आहे, त्यांनी राजीनामे द्यावे. आणि ही नगरपंचायत आहे, बोदोळ नगरपंचायत आहे, वाईट आहे बरं, नगराध्यक्ष नाही आहे. शिवसाहेब सगळ्या जबाबदारी धक्क्यायला तत्पर आहेत, कोणी लक्ष द्यायला तयार नाही. 25 दिवस झाले पाणी नाही. शहरामध्ये बॅनर लागलेलं आहे स्वच्छता अभियान, स्वच्छता अभियान. मला सांगा, या सेप्टिकच्या संडासला कुठून पाणी आणतील हो? इथं घोरभर प्यायला पाणी नाही आहे, स्वयंपाकाला पाणी नाही आहे, कांडा धुवायला पाणी कुठून आणतील वर लोक? संडासीला पाणी कुठून आणतील? चाचा पाणी कुठून आणतील? मला सांगा, माननीय मोदी इतका चांगला उपक्रम राबवत आहेत, स्वच्छता अभियान राबवत आहेत. मग स्वच्छता अभियानामध्ये एका माणसाला कमीत कमी प्रति व्यक्ती 70 लिटर पाणी लागतं. हो, हे
1.7 लिटर देखील पाणी देत नाही आहे. मग स्वच्छता अभियान नगरपंचायत बोतवड धाब्यावर बसवते आहे, याला जबाबदार कोण? या नगरपंचायतीवर सत्ता कोणाची आहे? इथले आमदार साहेब कोण? इथले खासदार साहेब कोण? किती बोलणार, किती घसा कोरडा करणार? माझी विनंती आहे सगळ्यांना की कोणीतरी त्या आमदार साहेबांना जागा करा, त्या खासदार साहेबांना जागा करा, या नगरपंचायतचे सीईओ आणि नगराध्यक्षांना सांगा. 30 दिवस झाले, 25 दिवस झाले, पाण्याचा थेंब नाही शहरामध्ये. लोक मरतील हो, याची जबाबदारी कोण स्वीकारेल? आणखीन मी जास्त बोलू शकत नाही, माझ्या गजाला कोरड पडली आहे. आम्हाला फक्त पाणी पाहिजे. आमोलनी सगळी तब्येत मारली आहे. असा कोणा करून बोलतोय नुसतं आमोलच नाही बोलत आहे, बोधवड शहरातल्या बोधवड तालुक्यातल्या व्यक्तींची हीच व्यथा आहे. फक्त आमोल बोलून दाखवत आहे, बाकीचे भीतीपोटी बोलून दाखवत नाही आहे. आता भीतीपोटी ह्या शब्द मी वापरणार तर तो प्रत्येकाने प्रत्येकाने समजून घ्यावा की कोणाची भीती आहे. जर आपण काही बोललं तर आपल्याला कोणाची काय भीती आहे ते त्यांनी तरी समजून घ्यावं. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे खासदार साहेबांना, आमदार साहेबांना, कमीत कमी तुम्ही राजीनामे द्या आणि या बोधवड तालुक्याला अनाथ करा. कमीत कमी बोधवड तालुका अनाथ झाला. अरे अरे तालुक्यावाले कमीत कमी तुम्हाला भीक तरी देतील की अरे तुमचा तालुका अनाथ आहे, तुम्हाला कोणी मायबाप नाही, तुम्हाला खासदार नाही, तुम्हाला आमदार नाही, तुम्हाला नगराध्यक्ष नाही आहे. अरे आजूबाजूचे तालुक्यावाले, आजूबाजूचे जिल्ह्यावाले, आजूबाजूचे राज्यावाले लोक आपल्याला भीक देतील. आपण मागितलं तर तुम्ही जाहीर करा की आमच्या चॅनल तुम्हाला पाणी देणं होत नाही, दुसरं काय देऊ शकत नाही, त्याचं पाणी द्या. आम्हाला ओडिओचा इतिहास सांगू नका, आमचा पाठ झालाय, कोणी पाठ झालाय ओडिओचा इतिहास. आम्हाला ओडिओचा इतिहास नको, आम्हाला कायम स्वरूप पाण्याची व्यवस्था पाहिजे आणि स्वच्छ पाणी पाहिजे. आम्हाला घाणेरड्या विहिरींचे पाणी पाहिजे नाहीये. नगरपंचायत बरखास्त करा, बोधवड तालुक्याला तुम्ही अनाथ जाहीर करा, म्हणजे आम्हाला बाहेर बाकीच्या एनजीओ कडून आम्हाला भीक मागता येईल. सर्वात प्रथम मी सांगू इच्छितो की या शहराला होणारा पाणी पुरवठा ही नगर पंचायत स्वतः त्याची मालक नाही. ओडीए वगैरे सगळं आम्हाला माहित आहे, नैतिक अधिकार सांगा, पाण्या उन्हा मारू द्यायचा आहे का लोकांना? जर इथं लोकप्रतिनिधी आलेले आहेत लोकशाही पद्धतीने निवडून, सीओ साहेबांना जर सरकारने नियुक्त केलेलं आहे तर पाणी पाजावंच लागेल. मग ते ओडीओचं असो नाही तर हिरव्या तलावाचं असो, पाणी पाजावं लागेल की नाही लागेल? ओडीएचा निबंध आम्हाला वाचू नका. ओडीए बद्दल इतकं माहिती आम्हाला उपलब्ध आहे. 2.5 वर्ष झाले नगरपंचायत आलेली आहे, त्यांनी टेंडर काढलं का?
टेंडर काढून त्या संबंधित व्यक्तीला नियुक्त करून 6 महिने झालेले आहे. संबंधित व्यक्ती त्याचं काम करत आहे. याबाबतची माहिती कार्यालयात उपलब्ध आहे. तो प्रश्न खूप वेळ खाऊ असल्याने आणि प्रत्यक्ष नवीन योजना हा विषय खूप मोठा असल्यामुळे तो तातडीच्या पुढच्या 6 महिने जर काम नाही झालं तर आणि लोक मेले तर जबाबदार कोण राहील हे सांगून द्या. पुढच्या 6 महिने जर काम नाही झालं तर लोक मेले तर कोण जबाबदार राहील. काम जर नाही झाले तर याबाबत लोकप्रतिनिधींनी निर्णय घेतलेले निर्णयाची अंमलबजावणी करणं हे प्रशासनाचं काम आहे. त्याबाबतची पूर्ण जबाबदारी माझी राहील. परंतु या व्यतिरिक्त सध्या शहरामध्ये जे एकूण शहराकडे असणाऱ्या थकबाकीपैकी म्हणजे शहराकडे 6,000 प्रॉपर्टीज आपल्या आहेत तर 7 लाख रुपयेपैकी आपण 55 लाख रुपये आत्ताच्या घडीला या वर्षीचे भरलेले आहे. म्हणजे आपण आपली बाकी थकबाकीमध्ये दिसत नाहीये. थकबाकी ही इतर अवैध नळ कनेक्शन 1,000 आहेत त्यापैकी कट किती केलेले ते सांगा. अवैध नळ कनेक्शन 1,000 आहेत बोधवड शहरामध्ये त्यापैकी आदरणीय सुरेश साहेबांनी यांच्या मार्गदर्शनाखाली किती कट केलेले आहेत. अवैध नळ कनेक्शन असतील तर त्याच्याबाबत आपण तसं लेखी द्यावं त्यावर नक्की कारवाई करणार. लेखी द्यावं अरे कारवाई लोकसेवेचा खरोखर अपमान झाला आहे. पाणी मागितलं म्हणून अटक करण्यात होते. मागितलं म्हणून अटक करताय. गच्चा मारून पोलीस स्टेशन मध्ये नेताय. म्हणून काय टांगताय. पाणी मागतोय बघा लोकशाही. माझ्या मित्राला तुम्ही ढकलताय. असं काम करताय. अरे मारू नका गाव. पाणी मागतो आम्ही. मारू नका मला. पाणी मागितलं म्हणून अटक करताय दादा. महिन्यानंतर पाणी मागितलं म्हणून अटक करण्यात आली आहे. पाणी सर पाणी मागितलं म्हणून अटक झाली आहे. कोथळ शहरासाठी पाणी मागितलं 1 महिन्यानंतर तरी अटक झालेली आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.